हॅलो फ्रेंड्स, कोलंबस फॅमिली आज तुमचं स्वागत करीत आहे गणपतीपुळेमध्ये। गणपतीपुळे येथे जाण्यासाठी आधी आम्ही ट्रेनने जाणार आहोत, कारण गणपतीपुळे येथे डायरेक्ट ट्रेन जात नसल्याने आधी आम्ही रत्नागिरी स्टेशनला उतरणार आहोत आणि तेथून मग पब्लिक किंवा प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट करून गणपतीपुळे येथे पोहोचणार आहोत। रत्नागिरीहून गणपतीपुळेला जाण्यासाठी तुम्ही कार बुक करू शकता किंवा डायरेक्ट किंवा शेअर ऑटो करू शकता किंवा एस टी बसनेसुद्धा जाऊ शकता। गणपतीपुळे महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये रत्नागिरी राज्यातील एक छोटेसे शहर आहे। कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी ट्रेनने आम्ही 4 तासांमध्ये रत्नागिरी येथे पोहोचलो। त्यावेळेस एस टी बसेसचा स्ट्राईक चालू असल्यामुळे आम्ही गणपतीपुळेसाठी डायरेक्ट ऑटो करायचे ठरवले। रत्नागिरी ते गणपतीपुळे हे अंतर 32 किलोमीटर असल्याने डायरेक्ट रिक्षा केल्याने 600 ते 700 रुपये होऊ शकतात। गणपतीपुळेपर्यंत आपण स्वतःची पर्सनल कार घेऊन बाय रोड सुद्धा येऊ शकतो। मुंबईपासून गणपतीपुळेपर्यंतचे अंतर 322 किलोमीटर इतके आहे, त्यामुळे बाय रोड आपण 7 ते 7.5 तासात इथे पोहोचू शकतो। या रत्नागिरी जिल्ह्याला समुद्रसृष्टीचा लाभ झाला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बरेचसे बीचेस पाहायला मिळतील। त्यातीलच एक आहे गणपतीपुळे बीच आणि याच बीचवर आहे 400 वर्ष प्राचीन असे स्वयंभू गणपती मंदिर। तर आज आम्ही याच स्वयंभू लंबोदर गणपतीचे दर्शन घ्यायला चाललो आहोत। आमचा इथे मुक्काम 2 दिवसाकरता असेल, त्यासाठी गणपतीपुळेचे जे भक्तनिवास आहे तेथे आम्ही आज राहणार आहोत। तासाभरातच आम्ही गणपतीपुळेच्या भक्तनिवासात पोहोचलो। हे भक्तनिवास गणपती मंदिरापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पण मंदिराबाहेरील रिक्षा स्टँडवरून तुम्ही ऑटो करून इथे येऊ शकता। या भक्तनिवासचा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग मी माझ्या चॅनलवर टाकला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या भक्तनिवासात अगदी 100 रुपयापासून तुम्हाला रूम उपलब्ध होतील। भक्तनिवासच्या सेपरेट व्हिडिओमध्ये मी इथल्या सगळ्या रूम्सची माहिती तसेच भोजनालयाची सुद्धा माहिती दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहावा। जर तुम्हाला मंदिराच्या आसपास राहायचे असेल तर बाजूलाच MTDCचे रिसॉर्ट आहे, तसेच इतर हॉटेल्स आणि होमस्टेज सुद्धा आहेत। भक्तनिवासमध्ये फ्रेश होऊन तिथेच पोटभर नाश्ता करून आम्ही श्रींच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाण्यास निघालो। हे मंदिर समुद्रकिनारी असल्या कारणाने ही जागा पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र दोन्ही आहेत। इथे आल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात राहू द्या, आधी तुम्ही श्रींचे दर्शन घ्या व नंतर समुद्रकिनारी जा, कारण ओल्या अंगाने किंवा रेतीच्या पावलांनी गेल्यास तेथील गार्ड्स मंदिरात जाण्यास परवानगी देत नाहीत। मंदिराच्या मुख्य गेटवरच 2 छोट्याशा गोंडस हत्तींचे शिल्प द्वारपाल म्हणून आपल्या स्वागतासाठी उभे आहेत। त्यांच्या समोरच मधोमध श्रींचे वाहन उंदीर मामांचीही प्रतिमा आपणास दिसते। आपल्या सगळ्या इच्छा बाप्पापर्यंत पोहोचवण्याचे काम उंदीर मामा करत असतात आणि त्या इच्छा पूर्ण होतात, त्यामुळे मामाच्या कानात इच्छा सांगण्याचा मोह छोट्यांनाही आवरत नाही आणि मोठ्यांनाही।
मुघलांच्या काळात बाळभट्ट भिडे नावाचे ब्राह्मण इथे राहत होते. त्यांच्यावर एक संकट आले होते. आलेल्या संकटाचे निवारण झाल्यावरच मी अन्न ग्रहण करेन असे म्हणून त्यांनी गणपतीची उपासना सुरू केली. तेव्हा एका रात्री स्वप्नात येऊन बाप्पाने त्यांना सांगितले, सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी गणेश गोळे म्हणजेच आत्ताचे गणपती पोळे येथे प्रकट झालो आहे. भिडेंची गाय ज्या जागेवर उभी राहून दुधाचा वर्षाव करत होती ती हीच जागा आहे जिथे खोदकाम केल्यानंतर बाप्पाची स्वयंभू मूर्ती सापडली होती. आजही हे स्वयंभू गणपती स्थान भारताच्या पश्चिम दिशेची रक्षा करीत आहे. मंदिराच्या दारावरती शिवशंकर पार्वती आणि गणपतीचे शिल्प बनवलेले आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सगळ्या भिंतींवर बाप्पांच्या सगळ्या अवतारातल्या सगळ्या ठिकाणच्या मूर्त्यांचे शिल्प बनवलेले पाहायला मिळेल. इथे या भिंतीवर महाराष्ट्रातल्या सगळ्या अष्टविनायकांचे शिल्प बनवलेले आहे. इतरही बाकी देवी देवतांचे शिल्प तुम्हाला इथे बनवलेले दिसेल. याच कारणाने हे मंदिर खूपच सुंदर, आकर्षक आणि काहीतरी वेगळे असे वाटते. या मंदिरात दिवसातून 2 वेळा महाप्रसाद असतो. दुपारच्या महाप्रसादात खिचडी व बुंदी आणि रात्रीच्या महाप्रसादात पुलाव असतो. त्याच्यामध्ये काय या मंदिराची प्रदक्षिणा तुम्ही गाभाऱ्यालाही घालू शकत नाही आणि मंदिरालाही घालू शकत नाही, कारण हे मंदिर या मागच्या डोंगराला अगदी लागूनच बांधलेले आहे. त्यामुळे गोल प्रदक्षिणा इथे पूर्ण होत नाही. म्हणून या मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मागच्या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागेल. हा संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग 1 किलोमीटर एवढा आहे आणि ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटे लागतात. तर तुमचा जास्त वेळ न घेता ही प्रदक्षिणा थोडी फास्ट फॉरवर्ड करून मी दाखवणार आहे. आणि हो, या प्रदक्षिणा मार्गात 3 ते 4 पवित्र स्थान येतील तेही तुम्हाला दाखवणार आहोत. या मार्गावर श्री गणेशाची जी सोंड असते त्या आकाराचे पवित्र शुंडास्थान तुम्हाला इथे पाहायला मिळेल. शुंडास्थानचे दर्शन घेतल्यावर थोडा वेळ इथे बसून तुम्ही तुमची प्रदक्षिणा पुन्हा सुरू करू शकता. पुढे हा उतार लागल्यानंतर शेंबेकर बाबांचा मठ आहे, जे इथले खूप मोठे योगी होते.
ते इथे बसून तासन तास ध्यानधारणा करायचे। ही जागा अतिशय शांत, प्रसन्न आणि आल्हाददायक आहे। या जागेला वाणीचे तळे असे म्हटले जाते। याचे बांधकाम थोडे विशिष्ट प्रकारचे आहे। अशा प्रकारे ही प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि आम्हाला सगळ्यांना खूप मज्जा पण आली, कारण हा अनुभव एका छोट्याशा ट्रेकसारखा होता। आता मात्र मुले बीचवर जाण्याची घाई करू लागले। चला तर आपण आता बीचवर जाऊ। या बीचवर तुम्ही सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज व इतर राईड्स करू शकता। हे बीच कपल्ससाठी तसेच फॅमिलीसाठी आणि ग्रुपसाठी ही खूपच छान जागा आहे। आणि इथला सनसेट तर अतिशय सुंदर आहे। तुम्ही इथे आलात तर हा पाहायला अजिबात विसरू नका। भक्तनिवासात परत आल्यानंतर रात्रीची अनलिमिटेड थाळी एवढी चविष्ट होती की आम्ही सगळे पोटभर जेवलो। गणपतीपुळेमध्येच प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन अशा दोन प्रेक्षणीय स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता। जर तुम्हाला हा गणपतीपुळे मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि बेल आयकनसुद्धा दाबा, त्यामुळे आमचे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद।